शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज कणकवलीत जाऊन नारायण राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. नारायण राणे हे पाठीत वार करणाऱ्याची औलाद आहे असं सांगत भाजपानं त्यांच्यापासून सावध राहावं असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला. राणेंची गुंडगिरी संपून सिंधुदुर्गात भगवा फडकवा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. जे मातोश्रीच्या मिठाला जागले नाहीत अशा खुनशी प्रवृत्तीची माणसं भाजपात नको असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. राणेंच्या भाजपा प्रवेशानं स्वाभिमान हा शब्द आज मुक्त झाला असेल असा टोलाही त्यांनी लगावला. सत्ता पाहिजे, स्वतःची इमती होती काय करायचं नाही, सत्ता घ्यायची सत्तेला नेहमी. खरं म्हणजे मला एका गोष्टीचं बरं वाटतंय की आज जर का सगळ्यात खुश कोण असेल तर स्वाभिमान हा शब्द आज खुश झाला असेल. कारण तुला सुटलो बिचार सुटलो तिच्या या लांछनातनं सुटलो मी. मला काळीमा लागला होता इतके दिवस. स्वाभिमान स्वाभिमान म्हणजे वाकवली ती मान आणि म्हणे स्वाभिमान, इकडे वाकवमान तिकडे वाकवमान आणि तरी मी म्हणे स्वाभिमान. हे काय हे स्वाभिमानाचं हे लक्षण नाही आहे, ही लाचारी आहे, ही लाचारी आहे. तुम्हीच काढा ना, तुम्ही काय काय बोललो होतात मुख्यमंत्र्यांबद्दल, काय बोललो होतात भाजपाबद्दल, काय बोललो होतात आमच्याबद्दल. बोलल्यानंतर आम्ही समाचार घ्यायचा तो घेतलेला आहे, या पुढे सुद्धा घेऊ, या 21 सुद्धा आम्ही घेणार आहोत. लागूच शकत नाहीत. आणि अशी ही सगळी माणसं शिवसेनेत होते तेव्हा शिवसेना सोडताना आम्हाला शिव्या, मग काँग्रेसचं गुणगान, काँग्रेस सोडताना काँग्रेसला शिव्या. आता काल त्यांचा पक्ष विलीन केला कोणाला शिव्या दिल्या माहीत नाहीत, ते एकमेकाला शिव्या दिल्या असतील देव जाणे, ते करतील. पण यांच्या लगेच कुठे खाजली देव जाणे. हे काय मातोश्रीतनं जेवण करणार काय? अरे मातोश्रीमध्ये स्वतः जेवलास, त्या मातोश्रीच्या मिठाला नाही तू जागलास, तू काय मला शिकवतोस. आणि या निमित्ताने मला पूर्वी ते रामायणामधल्या कथा आठवल्या की कसे राक्षस होते मायावी रूप धारण करायचे. प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, आज सतीशच्या हातामध्ये. आणि प्रभू रामचंद्र एक एक राक्षस मारायचे की पुन्हा तो मायावी रूप घेऊन यायचा. असा असा राक्षस पहिल्यांदा शिवसेनेत होता त्याला काढला, मग काँग्रेसचं रूप घेऊन आला त्याला गाडला, स्वतःचा पक्ष घेऊन आला त्याला गाडला, आता शेवटचा अवतार आहे. आता याला गाडल्यानंतर पुन्हा उठून उभा राहू शकत नाही, अजिबात राहू शकत नाही. कारण हा जो काय लढाई आहे हा सेना भाजप नाहीच आहे, हा सुसंस्कृत भोळा भावडा माझा कोकण आणि त्याच्या विरुद्ध खुनशी वृत्ती, हा वृत्ती विरुद्ध लढा आहे. दोस्ताचं सुद्धा वाईट होऊ नये, त्याच्या घरामध्ये सुद्धा कोणी चोर दरोडेखोर असे घुसत असतील तर त्यांना सांगायला पाहिजे बाबा त्याला घेऊ नकोस, बाहेर काढ, बाहेर काढ त्याला. म्हणून मी सावधगिरीचा इशारा द्यायला माझ्या भाजपच्या मित्रांना द्यायला आलेलो आहे. काय तुमचं आमचं भांडण नाहीच आहे, राज्यामध्ये युती केलेली आहे, उद्या आपलं छान सरकार येत आहे, वा तुम्ही मोठे व्हा आम्ही मोठे होतो. पण जी भूतं काढली आहेत त्यांना उकरून बाहेर काढू नका, नाहीतर ही भूतं जी काढाल तुम्ही ती उद्या तुमच्या मानगुटीवरती बसल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ही भूतबाधा जी काय होईल तुम्हाला, मला माहीत नाही कुठून मांत्रिक आणावं लागेल. मग ते सगळे ते काय होईल तुमचं ते मला काय आता सांगायची पण इच्छा नाही, पण वेळेमध्ये सावध व्हा.